शैक्षणिक उन्नतीसाठी आध्यात्मिक शक्ती आवश्यक असल्याचं सांगून गुणवंत विद्यार्थ्यांनी रामनवमीच्या पर्वावर सामूहिक हनुमान चालिसाचं पठण केलं. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचा आदर्श बाळगून पठण केल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं. शैक्षणिक उन्नतीसाठी आध्यात्मिक शक्ती आवश्यक असल्याचं सांगून गुणवंत विद्यार्थ्यांनी हे चालिसा पठण केलं. रामनवमीच्या पावन पर्वावर युवा पिढीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांचा आदर्श बाळगून सामूहिक हनुमान चालिसाचं पठण केलं. शैक्षणिक उन्नतीसाठी आध्यात्मिक शक्ती आवश्यक असल्याचं आम्हाला खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून शिकायला मिळालं. आपला धर्म हा आपला स्वाभिमान असून धर्मरक्षण व धर्मप्रसार करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू अशी ग्वाही यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. मोबाईल इंटरनेटच्या या युगात तरुण पिढीने आपले संस्कार आपले आदर्श विसरू नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून आदर्श युवा पिढी निर्माण व्हावी यासाठी आपण घराघरात हनुमान चालिसा पठण व्हावं म्हणून धर्मजागृती करीत असल्याचं सांगून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रामनवमीच्या पवित्र दिनी कॉफी डेमध्ये हनुमान चालिसा वाचन करणाऱ्या या गुणवंत युवा विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. इतर युवक युवतींनी त्यांचा आदर्श घेऊन आपली संस्कृती आणि धर्मप्रसारासाठी प्रयत्नशील राहावं असं आवाहन खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी केलं.